Ja Magdan ki tu hai sundar phool sansar ki tu hai sundar phool sansar ki he mubarak ya Magdan ki he mubarak ya Magdan ki happy birthday to you happy birthday to you राव डॉक्टर दीपक यशवंत निकम यांचा वाढदिवस आहे आणि नेहमीप्रमाणेच आमचे कुर्णेश्वर मॉर्निंग ग्रुपचे उमेश खंडूजोडे त्यांच्या सगळ्या मित्रांचा वाढदिवस एका अभिनव पद्धतीनं म्हणजे वृक्षारोपण करतात. आज डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त उमेश इथं या डोंगरावर 5 पळसाची आणि 2 भाव्याची झाडं लावतोय डॉक्टरांच्या हस्ते आणि डॉक्टरांना शुभेच्छा देतोय. बार बार दिन ये आए बार बार दिन ये जाए तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू डॉक्टर साहब हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू. साताऱ्यात साताऱ्यात पळसांच्या झाडाची फार कमी आहे. उमेशनं फार चांगला उपक्रम घेतलाय. तो या टेकडीवर आत्तापर्यंत त्यानं 25 पळसाची झाडं लावलेली आहेत आणि जवळजवळ 30 भाव्याची झाडं लावलेली आहेत. काही वर्षांनी ही टेकडी पिवळ्या आणि केशरी भाव्याच्या पळसाच्या फुलांनी भरून निघणार आहे आणि उन्हाळा लोकांना सुसह्य होणार आहे. हा उपक्रम उमेश असाच चालू ठेव याच शुभेच्छा. सरांच्या निकम सरांच्या वाढदिवसानिमित्त मी वृक्षारोपण करण्यासाठी एक कविता सादर करतो आहे. वृक्षदिन करून वारी जाता पंढरी एक तरी झाड लावा दारी एक तरी झाड लावा दारी करतात सारे आषाढी एकादशी झाडे लावून नाते जोडा निसर्गाशी झाडे लावून नाते जोडा निसर्गाशी. झाडे देतात मानवा जीवन प्राणवायू देऊन करतात रक्षण प्राणवायू देऊन करतात रक्षण. रस्त्याच्या कडेला लावा झाडे वाटसरूला विसारायला उपयोगी पडेल वाटसरूला विसारायला उपयोगी पडेल. झाड देते सर्वस्वदान म्हणूनच द्या झाडांना जीवदान म्हणूनच द्या झाडांना जीवदान. झाडांची कमतरता मानवाला धोक्याची घंटा मानवी जीवनासाठी तरी लावे झाडा झाडे पटापटा लावे झाडे लावा झाडे पटापटा लावा झाडे पटापटा. धन्यवाद. एकच वाक्य मी ऍड करतो. झाडे तोडाल तर फळं भोगाल झाडे लावाल तर फळे चाखाल.